महापालिकेने गाडी धारकांना बजावलेली बिले अवाजवी असल्याचे सांगत ते बिले भरणे शक्य नसल्यामुळे 5 मार्च पासून जळगाव शहरातील 16 मार्केट बेमुदत बंद असल्याचे शुक्रवारी दिसून आले. आशादीप वसतिगृह प्रकरणी जे घडलेच नाही ते झाल्याचा आव्हानच विरोधी पक्षाने जळगावची बदनामी केली आहे. यामुळे या प्रकरणी विरोधी पक्षाने जळगावकरांसह राज्याची जाहीर माफी मागावी अशी मागणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे. पिस्तूलचा धाक दाखवून 15 लाखाची लूट करणाऱ्या तिघांच्या स्थानिक गुन्हे शाखा व MIDC पोलिसांनी उल्हासनगरात आवडल्या मुसक्या. MIDC पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी. उल्हासनगरातून तिघे जेरबंद. 9.5 लाख हस्तगत. राज्याचे वनमंत्री संजय राठोडांचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकताच मंजूर केला. त्यामुळे शुक्रवारी दुपारी जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोरोना अपडेट्स. 5 मार्च रोजी जळगाव जिल्ह्यात 772 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून जळगाव शहरात 359 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.